भाऊ, येत्या सोमवारपासनं पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. जळगाव शहराच्या विकासासाठी कोणत्या मुद्द्यावर आपण आवाज उठवणार आहात? नमस्कार. अगोदर तर मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नामदार गिरीश भाऊ, पालकमंत्री गुलाब भाऊ यांचं मी खरं मनपूर्वक अभिनंदन करेन की त्यांनी जळगाव शहरासाठी भरपूर निधी दिलेला आहे आणि बरेच प्रश्न आमचे मार्गी लागलेले. जळगाव शहराचा कर्जमुक्तीचा विषय असेल महापालिकेचा, तो लागलेला आहे. गाळ्यांचा प्रश्न जो जो मार्गी लागल्यासारखाचे, आणि मला वाटतं MIDCचा सुद्धा प्रश्न विधानसभेत मांडला आहे, त्याचा सर्वे वगैरे झालेला आहे. त्याच्यामुळे मी सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नामदार गिरीश भाऊ, नामदार गुलाब भाऊ यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि की त्यांच्या आशीर्वादाने मला वाटतं हे सर्व कामं होऊ शकले. आणि येणाऱ्या काळामध्ये MIDCच्या संदर्भात काही अडचणी असतील उद्योगांच्या, ती चर्चा करून तिथे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करेल. और नागरिकांचं खरं पाहिलं असेल तर आता हे जनतेतल्या मनातलं सरकार आलं आणि एका वर्षाभरामध्ये विकासाची गंगा प्रत्येकाच्या, शेतकरी असतील, सर्वसामान्य माणूस असेल का, प्रत्येकाला विकासाची गंगा लोकांच्या दारापर्यंत, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये ST महामंडळात महिलांसाठी सूट असेल, 50% सूट असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी फ्रीमध्ये असेल, किंवा शेतकऱ्याचा 1 रुपयाचा विमा काढून देणं, अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील की ते या सरकारने निर्णयाद्वारे घेतल्या. मग जनतेचा विमा काढण्याचा विषय असेल आणि ह्या माध्यमातून मला वाटतं आता अजून याच्यामध्ये राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजितदादा आलेले आहेत आणि मला वाटतं आता चांगल्या पद्धतीने अजून विकासाला गती येईल. केंद्र सरकार मोदी साहेबांच्या माध्यमातून खरं पाहिलं असेल तर पुरते जनतेचे सेवक म्हणून जे मोदी साहेबांनी कार्यकर्त्याला एक उत्साही केलं किंवा आम्ही कोणत्याही प्रतिनिधी असताना आम्ही या जनतेचे सेवक आहोत, आणि मला वाटतं आज पंतप्रधान होऊन सुद्धा एक सेवक म्हणून घेता, मला वाटतं हाच मेसेज आमच्या कार्यकर्त्यांना आहे. म्हणून जे विषय असतील त्यांचे ते मांडण्याचा प्रयत्न, बरेच विषय कर्मचाऱ्यांचे आहे, युवकांचे विषय, बरेच LEQ लावण्याचा प्रयत्न केला आहे मी. जळगाव शहराचा साफसफाईचा विषय असेल तो तिथे प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करेन.